पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुन्हा एकदा सरप्राईज देत मुख्यमंत्री पदावर नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यापूर्वी भाजपने मनोहरलाल खट्टर, रघुवर दास, भूपेंद्र पटेल, प्रमोद सावंत आणि पुष्कर धामी यांच्यावर बाजी लावली होती. हे सर्व नेते भाजपसाठी काही प्रमाणात यशस्वी ठरले, त्यामुळे राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा, छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्री बनवण्यात आलेले मोहन यादव हे तिघही मोदी शहांसाठी डार्क हॉर्स ठरणार का, पाहूया या व्हिडिओमधून. डार्क हॉर्स म्हणजे काय, राजकारणात कोण असतो डार्क हॉर्स हे अगोदर पाहूया. एखादा उमेदवार चर्चेत नसताना बाजी जिंकून सर्वांना चकित करतो अशा उमेदवाराला डार्क हॉर्स म्हणतात. नुकत्याच तीन राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्री म्हणून संधी दिलेल्या साय, यादव आणि शर्मा यांच्या नावाची अजिबात चर्चा नव्हती, पण हे तिघही मुख्यमंत्री झाले म्हणजे हे तिघही भाजपाचे डार्क हॉर्स मानले जातात. आता त्यांना दिलेली ही जबाबदारी हे ते कशी पार पाडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपकडून नव्या नेतृत्वाची तयारी. गेल्या काही वर्षांपासून भाजप मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुका लढवत आहे. याआधी भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत होता, मात्र गेल्या काही निवडणुकांपासून हे बदल करण्यात आले. आता निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर केले जात आहे. यातून भाजप भविष्यातील नव्या नेतृत्वाची तयारी करत असल्याचे अधोरेखित होते. डार्क हॉर्स ठरलेले मुख्यमंत्री. गैरजाट नेते मनोहरलाल खट्टर पहिल्यांदा मुख्यमंत्री. याची सुरुवात 2014 मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर हरियाणातूनच झाली. हरियाणात मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा होती, मात्र संधी देण्यात आलेले गैरजाट नेते मनोहरलाल खट्टर यांना. भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आणि 2019 विधानसभा निवडणुकीत पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. यानंतर दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाची युती करत खट्टर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांनी बंपर विजय दिला. 2014 मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबर 2021 भूपेंद्र पटेल यांच्यावर बाजी लावण्यात आली. याचे फळ 2022 विधानसभा निवडणुकीत भाजपला बंपर विजयाच्या स्वरूपात मिळालं. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ज्या पद्धतीने हरियाणा आणि गुजरातमध्ये नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवण्यात आले, त्याच पद्धतीने गोव्यातही मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने नव्या चेहऱ्याला संधी दिली आणि प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले. पक्षाची ही खेळी यशस्वी ठरली आणि 2022 विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळालं. सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. उत्तराखंडमध्ये पुष्कर्ष धामी यांचा करिश्मा. 2021 चर्चेतील नावे बाजूला ठेवून पुष्कर्षीय धामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर 2022 विधानसभा निवडणुकानंतर पुन्हा पुष्कर्षीय धामी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यामुळे भाजपसाठी धामी, सावंत, खट्टर आणि पटेल हे डार्क हॉर्स म्हणून यशस्वी झाले. आता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात साय, यादव आणि शर्मा पक्षासाठी डार्क हॉर्स ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.